आणि एक मोठी बातमी हाती येते, ब्रेकिंग न्यूज, ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात काही जणांनी मारहाण केले. भाजप कार्यकर्त्यांकडून ही मारहाण करण्यात आल्याचं कळतं. मारहाण झालेल्या कार्यकर्त्याचं नाव दादासाहेब मुंडे आहे. फेसबुकवर त्यानं प्रीतम मुंडे यांच्या अर्जासंदर्भात काही आक्षेप नोंदवले होते. आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हीच ती व्यक्ती आहे की ज्याला मारहाण करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रीतम मुंडे ज्यांनी खासदारकीसाठी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या अर्जावरती काही आक्षेप घेण्यात आले होते. तशा प्रकारचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आला होता आणि तो अर्ज करणारी जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव होतं दादासाहेब मुंडे. फेसबुकवरही त्यानं काही आक्षेप घेतले होते आणि त्या व्यक्तीला प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केले. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, काय माहिती आणखी? मिलिंद सर, आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेण्यात आलेले होते. त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावरती गुन्हे दाखल असताना त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा ही मागणी होती. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंचं नाव घेऊन ते राजकारण करतायत या संदर्भामध्ये सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला होता. अर्जाने आक्षेप घेतलेला होता. त्याचबरोबर शेअर्सच्या संदर्भामध्येही आक्षेप घेतला होता. दोन पॅन कार्ड आहेत, दोन मतदान ओळखपत्र आहेत, असे जवळपास 7 ते 8 आरोप होते आणि त्या आरोपासंदर्भात सुनावणी सुरू होती. आणि ज्याने आक्षेप घेतलेला दादा मुंडे म्हणजे हे काँग्रेसचे हिंगोलीचे प्रभारी आहेत आणि तो आक्षेप घेतलेला होता. आणि आक्षेप घेतल्यानंतर सुनावणी सुरू असताना, सुनावणी झाल्यानंतर ते खाली येत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरतीच हा हल्ला झाला. जवळपास 100 ते 150 भाजप कार्यकर्ते होते आणि त्यांनी हा हल्ला केला. त्याच्यामध्ये त्यांच्या नाकाला आणि तोंडालाही मारहाण झालेली आहे. मात्र यामधून आणखी एक प्रश्न असा निर्माण होतो की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये जर अशा पद्धतीने मारहाण होत असेल तर ही धक्कादायक आहे. त्यावेळेस पोलीसही कोणी आले नाही त्या ठिकाणी सोडवण्यासाठी. त्यामुळे एकूणच या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील आता लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात मोठी चर्चा होते की मारहाण जर होत असेल तरी गंभीर घटना आहे. मिलिंद सर, याच्या या सगळ्या संदर्भात आता पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. पोलिसांनी कोणाला आतापर्यंत ताब्यात घेतलंय? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये आणि जे दादा मुंडे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी म्हणजे गाडीमध्ये घेऊन बाहेर गेलेले. मात्र भाजपचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या केलेला आहे की उमेदवारी अर्जाच्या संदर्भात आक्षेप घेतल्या कारणानं त्या ज्या कार्यकर्त्याला सोडून का दिलं, यामुळे आता ठिय्या मांडलेला होता. आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आता तरी मोठ्या संख्येनं पोलीस आलेले आहेत, त्यामुळे शांततेचं वातावरण आहे. सर, सुरेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. पोलीस बंदोबस्तात वाढ, मात्र या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली आहे प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी. आपण पाहतोय ही दृश्य, बहुधा ते गाडीत बसून निघायच्या तयारीत होते आणि त्याच वेळेला प्रीतम मुंडे यांचे कार्यकर्ते इथे पोहोचले आणि त्यांनी मारहाण केली. बीडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे प्रीतम मुंडे यांच्या अर्जासंदर्भात आक्षेप घेणाऱ्या दादासाहेब मुंडे याला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे, त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून, यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली. यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे, त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती, मला लॉकअपमध्येही टाकलं होतं. आणि ते संधी शोधत असतात. आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे.